आघाडी शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर कार्यान्वित होत असून यासाठी वापरण्यात येणाऱ्या ई पीक पाहणीचा अँड्रॉइड मोबाईल ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पणन फेडरेशन महासंघाचे चेअरमन तथा चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वतःच्या शेतातील पीक पाहणी स्वतःच भरून प्रारंभ केलाय यावेळी तहसीलदार शिवानंद बिडवे आणि सूरज पाटील उपस्थित होते ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय महसूल विभागाने नुकताच घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला आहे याबाबत सर्व तलाठी आणि महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तसेच कृषी सहाय्यक आणि कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी यांच्या प्रसिद्धीसाठी आणि अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिल्या तर सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील माहिती या ई पीक पाहणीच्या ॲपमधून अँड्रॉइड मोबाईलच्या साहाय्याने करावी जेणेकरून शेतकऱ्यांना यापुढील सर्व योजनांचा लाभ सुरळीतपणे आणि सोप्या पद्धतीने घेता येईल पीक पेरा कृषी कर्ज इत्यादी बाबी ही अत्यंत सुलभतेने शेतकऱ्यांना उपलब्ध होतील असेही आमदार पाटील यांनी सांगितले धर्मपाल सर्वदे एम सी एन न्यूज शिरोर ताजबंद